बाई कोण 10 रुपये लय तुला कसं काय दिसलं काय मला मी रानातली एक गंमत दाखवतो रानामध्ये पक्षी वगैरे येऊ नाही म्हणून रानामध्ये हाय फ्रेंड्स गुड मॉर्निंग वेलकम टू माय न्यू व्लॉग मी आहे श्रीकांत साप्ते आज आहे संडे आपण आज 6 वाजता उठलेलो आहे पण अजून आता 6:30 वाजलेले आहेत तरी अजून आपली आंघोळ वगैरे नाहीये तर आता वाजलेले आहेत 6:30 वाजलेले आहेत श्रुती आणि टीनू पण लवकर उठलेली आहेत तर आता आपण बघूया काय करतायत श्रुती टीनू आणि आई चुलीवर पाणी तापवत आहेत टीनू टीनू आणि श्रुती श्रुती काय करत आहे हा श्रुती काय करतीये तू हा चूल तर पेटलेलीच आहे हा आंघोळ केली का आता आंघोळ करायची आज संडे आहे अजून आंघोळ वगैरे कुणाचीच झालेली नाहीये आंघोळ झाल्यानंतर आपण कंटिन्यू करू टीनू टीनू सकाळचं वातावरण आता थोडी थंडी कमी झालेली आहे आणि वातावरण असं फिरण्यासारखं वगैरे सकाळी मॉर्निंग वॉकला वगैरे तुम्ही व्यवस्थित जाऊ शकता खूपच छान वातावरण झालेलं आहे नाहीतर खूप थंडी असली की स्वेटर घालूनच बाहेर पडावं लागतं चुला मी बनवलेली आहे थंडीपासून थोडं शेकण्यासाठीही होतं आणि पाणीही गरम होतं दोन्ही कामे होतात सो फ्रेंड आता आपली आंघोळ वगैरे झालेली आहे चहा वगैरे आहे आपण पिऊन झालेलं आणि आपलं पप्पू आणि टीनूचा नाश्ता चालू आहे पप्पूचा चालू आहे नाश्ता पप्पू काय खात आहे उपीट खात आहे होय आता आपण चाललेलो आहे दुकानामध्ये आज थोडा आपल्याला उशीर झालेला आहे पण पप्पांनी दुकान वगैरे खोलून ठेवलेलं आहे तर आता आपण चाललो आहे दुकानात दुकानात आपण आलेलो आहे दुपारचे 3 वाजलेले आहेत 3:15 आणि आता पप्पू टी व्ही बघत आहे आणि पप्पूचा नाश्ता दिलेला आहे पप्पू पप्पू चल ती पोहे का चल पोहे का चल लवकर सो फ्रेंड आता आपण नाश्ता करणार आहे जेवण आपलं दुपारी संपलेलं आहे म्हणून आता आईनी पोहे केलेले आहेत तर आता आपण पोहे खाणार आहे फ्रेंड आता आपले पोहे वगैरे खाऊन झालेले आहेत तरी आज थोडं रानामध्ये आपल्याला काम आहे जे आपण ज्वारी वगैरे पेरली होती ती बघण्यासाठी आपण जाणार आहे आणि बाकीची 1-2 कामं आहेत तिथे राहणार तर ते त्याच्यासाठी आपण जाणार आहे तर श्रुतीला आज संडे असल्याकारणाने सुट्टीच आहे तर श्रुतीला आपण आता घेऊन जाणार आहे तो फ्रेंड आज आहे संडे आणि आता आम्ही चाललेलो आहे रानामध्ये श्रुती आणि मी कुठं चाललोय पप्पू आपण रानात हा तर आता आपण रानात चाललेलो आहे आता आम्ही आलेलो आहे रानामध्ये तर आपल्या शेताकडेही जायचं आहे तर बोरीची झाडं लागलेली आहे तर बोरं आता आपण काढूया पिल्लू चल आता आपण बोरं काढूया हे बघा इथे अशी बोरीची झाडं आहेत खूप बोरीची झाडं आहेत चांगली आहेत ना पिल्लू कशी आहेत बोरं चांगली आहेत ना माग तू खाल्ली होती ना बाई कोण 10 रुपये लय तुला कसं काय दिसलं काय दारू नाही दारूची बाटली आहे कोणतरी दारू पेलय इथं सो फ्रेंड आता आपली बोरं काढायचं चाललेलं आहे या बोरीच्या झाडांना काटे असल्या कारणाने खूपच म्हणजे खूप टाइम लागतो बोरे काढायला काय म्हणते तू काय टाकत माणूस टाकतो तिला कोणी स्टोरी सांगितलेली घाबरवण्यासाठी ती आपल्याला म्हणत आहे
आता आपण रानात आलेलो आहे, आपली बोर वगैरे काढून झालेले आहेत, रानात थोडं आपलं काम आहे, थोडं आपण बघण्यासाठी आलेलो आहे. जी आपण मागे ज्वारी पेरली होती ती कशी उगवलेली आहे ते बघण्यासाठी आता आपण आलेलो आहे. ही आहे आपली शेती, ज्वारी आपण पेरली होती, ज्वारी चांगली चांगल्या प्रकारे उगवलेली आहे. ही दुसऱ्या वावरात व्यवस्थित उगवली नव्हती म्हणून आपण पुन्हा पेरलेले, म्हणजे अर्धी व्यवस्थित उगवली, खालच्या बाजूला थोडं पाणी साठल्या कारणास्तव आपण जेवढी उगवली होती ती तशीच ठेवली आणि जिथे खराब झाली होती ज्वारी तिथे आपण अर्ध वावर हे पेरलेलं आहे. सो फ्रेंड आता आपण आपलं काम झालेलं आहे, आता आपण चाललेलो आहे घरी. हो आपलं रानातलं काम झालेलं आहे, चला आता. खाल्ली का बोरं? खाल्ली का बोरं? लय खाल्ली का? एकच खाल्लं होय. केव्हापासून किती बोरं दिली तुला? अर्धी पाडली तू वाटतं ना मला. मी रानातली एक गंमत दाखवतो. रानामध्ये पक्षी वगैरे येऊ नाही म्हणून रानामध्ये बुजगावणं वगैरे उभे केले जातात, तर ते मी तुम्हाला दाखवतो रानामध्ये कशा प्रकारे केलेलं आहे. ते एक म्हणजे काठ्या वगैरे लावून साडी नेसवलेली आहे, प्रत्यक्षात बाई असल्यासारखंच दिसत आहे. तिकडे पण तसंच केलेलं आहे त्यांनी, पण हे हे पूर्णपणे बाई असल्याचा भास होतो, एखादी बाई बसल्यासारखा भास होतो आहे. हे फक्त रानामध्ये पक्षी वगैरे येऊ नये आणि काही रानातलं काही खाऊ नये यासाठी बुजगावणं टाईपमध्ये केलं जातं. तर इथे एखाद्या बाईचा पेहराव असल्यासारखा काट्यांमध्ये लावलेला आहे आणि हे बुजगावणं तयार करण्यात आलेलं आहे. खूप असं तिथे बाई असल्यासारखा भास होतो आहे. अँड आपण आता रानातून आलेलो आहे घरी, तर आता आपण बघूया की बोरं किती आहेत, आपण कसे आणलेले आहेत ते आता आपण बघूया. अगो आपलं पप्पू आलेलं आहे, ताटामध्ये बोरं टाकलेली आहेत आणि बोरं खात आहेत. पप्पू कसे आहेत बोरं? छान आहे. तो किती छान आहेत? यम्मी यम्मी आहे. तोय आंबट आहे ती का गोर आहे? गोड आहे ती. गोड आहे तोय. तर ही खूप अशी बारीक पोरं असतात पण खूपच अशी आंबट गोड जी आहेत खूप म्हणजे टेस्टी खूप लागतात. म्हणजे थोडं आंबट पण प्रमाण असतं पण ती आंबट आणि गोड असल्या कारणाने एक वेगळीच चव असते त्याला, तर खूप छान लागतात. एक एक दोन बोरं खाल्ली की खूप खावी वाटतात. तो फ्रेंड आपण रानातून येऊन बोरं वगैरे खाल्लेले, तर आजचा व्हिडिओ आपण रानामध्ये आपलं थोडं काम होतं आणि आपण बोरं वगैरे खाल्लेले त्याबद्दलचा व्हिडिओ आपण आज शेअर केलेला आहे. तर आजचा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला त्याबद्दल नक्की कमेंट करा आणि तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक शेअर आणि चॅनलला सबस्क्राईब करा आणि नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी बेल आयकॉन प्रेस करा. सो फ्रेंड बाय फ्रेंड्स.